मैत्रिणीनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग टिप्सला सुरुवात करूयात. नंबर एक, पुरी लाटताना पीठ लावून लाटण्याऐवजी तेल लावून लाटा, म्हणजे पुऱ्या जास्त तेल शोषणार नाहीत. नंबर दोन, हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खूप मिळते म्हणून भाजी वर्षभर साठवण्यासाठी भाजी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यावी आणि उन्हामध्ये वाळून अशी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावी, म्हणजे केव्हाही आपल्याला हरभऱ्याची भाजी करता येते. नंबर तीन, गुलाबजामुनसाठी पाक करताना पसरट व मोठे भांडे वापरावे, कारण पाकामध्ये गुलाबजामुन टाकल्यास ते फुलतात, त्यावेळेस गुलाबजामुन दाटून येत नाहीत आणि सर्व गुलाबजामुनमध्ये एकसारखा पाक मुरला जातो. नंबर चार, काही वेळा वरण बनवताना तुरीचे डाळ व्यवस्थित शिजत नाही, त्यावेळेस थोडे मिक्सरला फिरवून घ्यावे, म्हणजे डाळ बारीक होते. नंबर पाच, गरम पोळी किंवा भाकरी डायरेक्ट टोपलीत किंवा डब्यात ठेवल्यास भाकरी पोळी ओली होते, म्हणून आधी जाळीवर ठेवावी, म्हणजे त्याची वाफ निघते आणि नंतर डब्यात ठेवावी. नंबर सहा, अपचन झाले असल्या जेवण बनवताना जेवणात सुंट, हिंग, लसूण यांचा जास्त वापर करून जेवण बनवा, यामुळे अपचन कमी होते आणि पाचन सुधारते. नंबर सात, शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना शेंगदाण्याचा कूट मसाल्यांमध्ये परतून घेतल्यास भाजीला छान तेल सुटते. नंबर आठ, ग्रेव्हीच्या भाजीला छान तरी येण्यासाठी मसाले तेलात मंद गॅसवर थोडा वेळ शिजवून घ्यावे आणि भाजी झाकण न ठेवता शिजवावी, याने भाजीला छान तरी येते. नंबर नऊ, सुकामेवा जास्त दिवस टिकून राहावा म्हणून हलकासा भाजून काचेच्या भरणीत स्टोअर करून ठेवावा. नंबर दहा, आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपल्या आहारात मैदा, मीठ आणि साखर कमी कमी प्रमाणात वापरा. नंबर अकरा, भाजी जर तिखट झाली असेल तर त्यामध्ये चमचाभर तूप घालावे, भाजीचा तिखटपणा कमी होतो. नंबर बारा, आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या बादलीवर जर खूप डाग पडले असतील तर ते सहज निघत नाही, त्यामुळे त्यावर थोडेसे हारपीक टाकून थोडा वेळ तसेच राहू द्या आणि नंतर घासणीने घासा, सगळे डाग निघून जातात. नंबर तेरा, कॉफी पावडरला जर थोडीशी हवा लागली तर कॉफी घट्ट होते, त्यामुळे दोन चमचे तांदूळ एका सुती कापडांमध्ये बांधून ती पोटली कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी पावडर नरम राहते. नंबर चौदा, बटाट्याचे चिप्स बनवताना पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकल्यास वेफरचा कलर जशाच्या तसा राहतो. नंबर पंधरा, स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळ मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो. नंबर सोळा, तुम्हाला जर कानदुखीचा त्रास असेल तर कानामध्ये थोडेसे खोबरे तेल कोमट करून टाकल्यास कानदुखीवर आराम मिळतो, पण हे तेल शुद्ध असावे. नंबर सतरा, जर घरी हेवी वर्कच्या साड्या धुवायच्या असतील तर त्यांना बेबी शॅम्पूमध्ये बुडवावेत, म्हणजे साड्या सॉफ्ट आणि मुलायम राहतात. नंबर अठरा, पालकाची भजी बनवताना त्यामध्ये थोडी पुदिन्याचे पाणी मिक्सरला बारीक वाटून आणि थोडासा लिंबाचा रस घातल्याने पालकाच्या भजीची चव आणखीनच वाढते. नंबर एकोणावीस, कांद्याच्या पेस्टमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून केसांना लावल्यास केसांमधील कोंडा निघून जातो, तसेच सर्व काळे राहतात. नंबर वीस, मसाले भात बनवताना त्यामध्ये चमचाभर दही घातल्यास मसाले भात छान आंबट, तिखट, चविष्ट होतो. मैत्रिणीनो, माझे असेच नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.